ते परिस्थितीन आमच्या गोयच्या पुलिसांक दुसऱ्या राज्यांत कित्याक धाडटा? तुम्ही 900 लोक कमी हाडा न्हय? आमचे गोयचे जे पुलीस आसा तांकां गोंयानूच आसुनी, आनी 900 लोक तुमी कमी हाडा. तुमी 900 आमच्या गोयच्या भुरग्यांक दुसऱ्या राज्यांनी धाडप म्हणल्यार 900 फॅमिली अफेक्ट करता. ते 900 फॅमिलींक इतले हार्डशीप जातल्यो, डिफिकल्टी जातल्यो, ताचो विचार कोण करतलो? ताचो विचार सरकार केन्ना करतलो? सरकाराचें म्हणणें आसतलें की ते पुलीस तांच्यांनी हे गजालीक जॉबाक जेन्ना ते सिलेक्ट जाल्या तेन्ना हे सगळ्यो गजालींनी तयारी केल्या. म्हाका दिसता सरकाराचे पातळीचेर जेन्ना हाजे पयली सुद्दां असो प्रसंग आयल्लो तेन्ना एक धोरण ठरयल्लें की इमर्जन्सीच्या वेळार नेबरींग राज्यांनी आमचो पुलीस फोर्स धाडूं येता. म्हाका दिसता इलेक्शन हाका इमर्जन्सी म्हणूंक शकना. स्पेशली जेन्ना गोंयान इलेक्शन आसा तेन्ना गोंयचो पुलीस फोर्स 900 भुरग्यांक आमच्या गोंयच्या भायर धाडप ही मुर्खपणां. हें सरकार मुर्खांचें, हें सरकार मुर्खपणां करता. असंवेदनशील आनी इनसेन्सिटीव सरकार जालां. तें सरकार आमच्या पुलीस फोर्साचो विचार करना, तांच्या फॅमिलीचोय विचार करना, आनी ही गजालीचो आमी निशेध करता. आमी डिमांड करता सरकारा कडेन इमिजिएटली ती ऑर्डर रद्द करची, आनी जे 900 कॉन्स्टेबलांक उत्तर प्रदेशान आनी दुसऱ्या राज्यांनी धाडपाचें चल्लां ते बंद करचें, आनी तितलोच फोर्स कंपेन्सेटरी म्हणून जो भायल्यान हाडटा तो कमी करचो. म्हाका दिसता IRB इंडियन आर्म्ड पुलीस अशें तांकां म्हणून तांचे कडल्यान कितेंय काम करून घेवप हें सरकाराक संवय पडल्या. पण जें तांकां रिस्क अलावन्स म्हणून आसता तें टील डेट दिवना. ताचे बद्दल सरकार कांय उलयना. कित्याक ते IRB कॉन्स्टेबल जावं पुलीस आसा ते इतलो धोको पत्करता. ते आपले जीव धोक्यान घालून तांकां फाटले फावट आमी पयला नक्सल एरियेन सुद्दां धाडलेले. पण तांकां रिस्क अलावन्स म्हणून आसता. ते रिस्क अलावन्स खंय पावले? तें सरकार रिस्क अलावन्साचेर कित्याक उलयना? हे आमचेच भुरगे, हे आमचे गोंयचे भुरगे. तांकां जर तुमी पयशे दिवचे ना आनी रिस्क अलावन्स दिवचे ना जाल्यार पयशे कोणाक दितले? फाटल्या दिसांनी सगळ्यांक आमकां गोंयांत खबर आसा 2 पुलीस कॉन्स्टेबल ऑन ड्युटी एक्सिडेंट जावन मेले, केप्यां भागांतले आसले. सरकारान व्हडलो अनाउंसमेंट केलो की दोगांयकूय दोनूय कॉन्स्टेबलाच्या फॅमिलींक 1-1 कोटी रुपया कंपेन्सेशन दितले म्हणून. खंय गेले ते 1-1 कोटी रुपया? सरकारान आज पर्यंत तांच्या फॅमिलीक कितले रुपया दिले ते डिक्लेअर करचे. 1 रुपया अजून तांकां दिवंक ना, नाल्यार डिक्लेअर करचे खंय दिला तो. तुमी फक्त अनाउंसमेंट करता, इलेक्शनां तोंडार आसा म्हणून तुमी डिक्लेअर केले पुलिसांक खूश करपाक 1-1 कोटी आमी तुमकां कंपेन्सेशन फॅमिलीक दितले म्हणून. आनी कितें चल्लां सरकारान? या फक्त मताचें राजकारण, फक्त इलेक्शनाचें राजकारण? हें उत्तर आज तांच्यांनी प्रत्येक पुलीस फोर्साक दिवचें पडटलें. पुलिसां आज पुलीस सगळ्याक रस्ते आमकां पुलीस दिसता, ड्युटी करता, रात दीस ड्युटी करता, वत पळयनासतना, पावस पळयनासतना ड्युटी करता. तांकां जेवणूय सारकें टायमार मेळना. आमी पळयलां हाचे पयलीं तांकां जेवणानूय स्कॅम जाल्ले आसा. जेवण तांकां तर अशें दिता ड्युटीक आसलेल्या असेंब्ली ड्युटीक आसता, इलेक्शन ड्युटीक 1-1 फूड पॅकेट सुद्दां दिता. ती कुत्र्यांक सुद्दां कोण घालचे ना असले तांकां जेवण खावयतात. आमचे गोंयकार आमी सदांच म्हणटा कांय नासलें जाल्यार शीत कडी, शीत हुमण, दाळ भात कितें तरी आसतलो. पण तांकां कितें तें सुको रायस भितर एक कितें तातीं आसता अर्दें तेंय बी, इतली कितें ग्रेवी, हें कितें? तुमी मनशां ती, पुलीस हे मनीस, आमचे गोंयकार भाव हे, तांकां तुमी अशें कशें ट्रीट करूंक शकता? प्रत्येक फावटी हांव पळयतां BJP हेज डबल स्टँडर्ड वेन इट कम्स टू डिलींग वीथ पिपल लायक पुलीस कॉन्स्टेबल्स एन हाय प्रोफायल VIPs एन दे आर ओन फेवरेबल पिपल. म्हाका दिसता बरेच काळा पासून पुलिसांचोय डिमांड आसा की तांकां कॅन्टीन स्टोर डेपो CSD जे म्हणटा तो सेटअप करचो. आनी हाजे खातीर पुलीस डिपार्टमेंटान पयशे गोळा केल्ले. अमाउंट हांव एग्जॅक्ट आय वील नॉट गो इन टू डिटेल, पण ऑलरेडी तांचे कडल्यान पयशे सुद्दां घेतलेले. पण तांकां ते रिबेट वीथ रिबेट रिड्यूस रेटीचेर प्रोडक्ट्स तरी मेळपाचे बाबतीन अजून पर्यंत कांय जावंक ना. आनी आमचे हातून आमचो विचार आसा की आमचे सरकार आयल्यार आमी ते डिरेक्शनान इमिजिएटली पावलां घेतले. त्याच बरोबर आमी काँग्रेस सरकार येतकूच आमचो गोंयचो पुलीस फोर्स नक्सलायट एरियेन दुसऱ्या जाग्यांचेर ऑर पयस उत्तर प्रदेशा सारके भागांत, छत्तीसगड, झारखंड सारके भागांत धाडचे ना. गरज पडत सामकी इमर्जन्सी कितें जायत जाल्यार एट द मोस्ट नेबरींग स्टेट्सांत धाडूंक शकता. पण अशें इतलें सामकी मुर्खपणाचें डिसिजनां केन्ना घेवचें ना. हें आमचे पुलीस फोर्साक आनी तांच्या फॅमिली मेंबरांक एश्युरंस आसा. इवन तांकां आमचे मॅनिफेस्टोनूय आमचे क्लियर्ड आसा की पुलीस फोर्साक आमी इन्शुरंस दितले. एक्सिडेंटल डॅथ जर कितें जालें जाल्यार देर वील बी अ इन्शुरंस कवर इन्क्लुडींग
आमी जर्नलिस्टांकूय भितर दवरल्या, रिपोर्टरांकूय आमी भितर दवरल्या, कित्याक रिपोर्टरूय तितलें रिस्की आनी कठीण काम करता, कंटिन्युअसली फिल्डार आसतात, हांगाच्यान तांकां थंय धांवचें पडटा. कितें सपोज खंय एक्सिडेंट जालो मेजर, कितें एक्सप्लोजन जालें, कितेंय जरी जालो, डिजास्टर, नॅचरल डिजास्टर जालो, पयलीं थंय पुलिसां बरोबर रिपोर्टर्स आसता. सो तांकां सुद्दां आमी आमच्या मॅनिफेस्टोन क्लियर केला की रिस्क कवर तांकां इन्शुरंसाचे अंडर आमी दितले म्हण आमचें सरकार. आतां फोकस पुलिसांचेर उलयता म्हणटकूच हांव मुद्दम सांगूंक सोदतां, आमचे कडेन डिटेल्स आसा. एक मनीस, ताचें नांव घेना हांव, कित्याक ताका सोडून दी. आज प्रत्येक मनीस गोंयांत, प्रत्येक भुरगो जॉबाक स्ट्रगल करतात, ताचेर उलोवन अर्थ ना. कित्याक परिस्थिती अशी करून दवरल्या की तांकां आनी पोट भरपाचो आनी कांय हेंच दवरूंक ना, उपायूच दवरूंक ना. एक भुरगो हे सरकारान कॉन्स्टेबलाचे एग्जामीक 27 काय 28 मार्क घेता, आनी तोच भुरगो PSIच्या एग्जामीक 96 मार्क घेता. म्हाका दिसता हे भुरग्याक भाजपाच्या सरकारान PSI म्हणून सिलेक्ट करचे परस ताका डायरेक्ट तुमी IPS करात, ताचो बरो सत्कार करात, नाल्यार ताका होम मिनिस्टर करा. कित्याक जो मनीस कॉन्स्टेबलाच्या एग्जामीक 28 मार्क 27 मार्क घेता, तो जर PSIच्या एग्जामीक 96 मार्क घेता जाल्यार तो सत्काराक हें जाता, ठरता. आनी जे सरकार ह्यो एग्जामी कंडक्ट करता तांचोय सत्कार गोंयकारांनी करचो येता ते इलेक्शनाक. कित्याक भुरगे जे शिकता, गरीब बॅकग्रावंडाच्यान येता, जे कॉन्स्टेबला सारके पोस्टांक एप्लाय करता, असो जर तांच्या फ्युचरा कडेन जर खेळ चल्ला जाल्यार म्हाका दिसता खंयचोच गोंयकार आनी खंयचोच स्वाभिमानी गोंयकार आनी भुरगो हें टॉलरेट करून घेवचो ना. एक आनी केस आसा, दोन भाव, तांची नांवां वाचून दाखयता हांव, कित्याक ती इंट्रस्टींग आसा मातशें. दोन भाव, संदीप कल्लप्पा लोहार आनी शुभम कल्लप्पा लोहार, दोगांयकूय 96 मार्क्स पडल्या. म्हणजे एक तर तो एग्जाम तो पेपर तपासता तो घुसपला आसतलो, नाजाल्यार हातूंत कितें सेटींग आसतलें. रिक्रुटमेंटाचेर आमी डे वनच्यान उलयता, हांच्यांनी कितें केलां तें, पण हें स्पेशली हांव तुका पुलीस डिपार्टमेंटान दाखोवपाक सोदतां की कसो घोळ चल्ला पळय तो. कोणाकूच फ्युचर ना भाजपाच्या सरकारान, पुलिसांकूय फ्युचर ना, पत्रकारांकूय फ्युचर ना, कोणाकूच फ्युचर ना, युथांक फ्युचर ना. हें आमी उघड केल्ल्या सगळ्या हातूंच्यान, काळे कारभारांच्यान BJP च्या म्हाका दिसता तुमी कन्विन्स जातले. म्हणून आमी पुलिसांचे फॅमिलींक, पुलीस जे फोर्स आसा तांचे फॅमिली मेंबरांक स्पेशली अपील करता की हे इलेक्शनाक तुमी काँग्रेसी बरोबर रावात. इवन आमचें डिस्कशन चल्लां की जे पुलीस फोर्स आसा, पुलीस कॉलनीन आसा, थंय तांचे फॅमिलीक, तांच्या भुरग्यांक ट्रान्सपोर्टेशन फेसिलिटीज टू द स्कूल्स चालू करपा खातीर. कित्याक पुलीस खंयच्यांकां काळ आनी वेळ नासता, तांकां खंयच्याय टायमार ड्युटीक आसता, नायट ड्युटीज आसता, वेगळ्योवेगळ्यो शिफ्ट्स आसता. तांच्या फॅमिली मेंबरांक खूब डिफिकल्टी जाता भुरग्यांक स्कुलाक पावोवपाक, की सगळ्यांत काय कोणाचे फॅमिली मेंबरा कडेन स्कूटर नासता ऑर ट्रान्सपोर्ट फेसिलिटी नासता. सो वी आर वर्कींग एंड वी आर अश्योरींग दॅट वी वील गीव देम प्रोपर ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज इन पुलीस कॉलनीज. कित्याक स्कुलान तांचे तांची भुरगीं आसा, तांकां स्कुलान ट्रान्सपोर्ट दिवपा खातीर. दुसरो असो मेजर सेक्शन आसा ज्याचेर हे BJP सरकारान अत्याचार केला. आज पर्यंत हांव अत्याचार उतर वापरतां, कित्याक पावलो पावली तांचेर अत्याचार केला. तांकां सगळ्यांत चड जी झरोवन खाल्ल्या BJP न, ते म्हणटा ते गव्हर्मेंट एम्प्लॉईज. गव्हर्मेंट एम्प्लॉईजाचेर बोट उखलप खूब सोंपें, पण गव्हर्मेंट एम्प्लॉईज आपलें काम तितल्याच हातूंत निश्ठेन करता ही गजाल आमकां सगळ्यांक खबर आसा, ना जाल्यार सबंद एडमिनिस्ट्रेशन पॅरलायज जातलें आसलें. कोविडाच्या काळार सुद्दां जरी वर्क फ्रॉम होम आसलें, कितलेशींच अशीं डिपार्टमेंटां आसलीं तांचे गव्हर्मेंट एम्प्लॉईजांक भायर येवन आपली फॅमिलीक रिस्क करून, आपल्या स्वताचे लायफ रिस्क करून काम करचें पडटालें. कोण घरान न्हिदूंक नासले, सगळे जाण काम करताले. अशे गव्हर्मेंट एम्प्लॉईजांक आमी पळयता की एवरी टायम तांकां मेंटल हॅरसमेंट करता. आनी जे लोकांनी स्पेशली आपली इतली वर्सां आयुश्याची सरकाराक दिली, सरकारा खातीर काम केलें, आनी जे लोक रिटायर जाल्या तांचेर हॅरसमेंट कसो जालो तो सांगता. 2016 7 पे कमिशन डिक्लेर जालें, 2019 3 वर्सां काडली गव्हर्मेंटान ह्या ते इम्प्लिमेंट करपाक 7 पे कमिशन. ते तांचे हाल थंय केलेच, पण जेन्ना ते 2019 इम्प्लिमेंट केले तेन्ना जे लोक 2016 पयलीं रिटायर जाल्ले हुवर ड्यू फॉर दॅट 7 पे कमिशन, तांकां पेन्शन जे तांकां बेनिफिट्स दिता आसतना 7 पेचे 2020 दिले. तांचो डिमांड आसा की आमकां जेन्ना 7 पे डिक्लेर जाला 2016 तेन्नाच्यान दिवचो म्हणून, अजून गव्हर्मेंट करना.
हे पैसे तुम्ही वाटून किती करपाचे असा जर आमचे रिटायर्ड झाले जर गव्हर्नमेंट एम्प्लॉईजांक हे सरकार सपोर्ट करूंक शकना तांचे कडेन आनी मिन्स ऑफ इनकम काय ना जे पेन्शन किदें येता तेंच आनी ते किदें सरकारान तांचेर केल्ले उपकार न्हय तांच्यांनी जी आपली इतली वर्सां राज्याक दिल्या सेवा केल्या गोंयकाराची आनी सरकाराची ताजे तांकां ते बेनिफीट दिता सरकार पण सेवन पे तांकां अजून ते 3 वर्सांचे दिवंक ना पेंडींग दवरल्या कितले कोटी वाचून सोदता तुमी आनी हे पयशे खंय खावपाक सोदता हाजे उत्तर आज रिटायर्ड गव्हर्नमेंट एम्प्लॉईजांक हे सरकारान दिवचे पडटले दहा हजार तरी फॅमिली आज हे गजाली खातीर अफेक्ट जाल्या तरी हे सरकार इनसेन्सिटीव आसा आमी पयला कोविडाचे निमित्त साधून सरकारान हाऊस बिल्डींग जी एडवान्स हाऊस बिल्डींग अलाउन्स जी स्कीम आसली ती सडनली विड्रॉ केली ताका लॉजीक कितें आसलें हें कोणाकूच अजून खबर ना कित्याक विड्रॉ केली ती एक आतां सपोज एक हो मोबायल विकतो घेतलो हांव प्लॅन करता कोणूय मनीस एक सपोज एक लाख रुपयाचो जर कोण मोबायल विकतो घेतलो हो 10 काय 11 हजाराचो हां सांगता हो 1 लाखाचो न्हय नाल्यार 1 लाखाचो म्हणशात पण सपोज एक कोण एग्जाम्पल दिवपाक 1 लाखाचो मोबायल विकतो घेता आनी तो जर म्हयन्याक 5 हजार रुपया ताका इन्स्टॉलमेंट फिक्स करता भरतलो म्हण आपूण बँकेक तो आपलो एक बजट काडटा की बाबा आपल्याक 5 हजार रुपया बँकेक भरपाक जातले काय ना आपलें इनकम कितें आसा आपलो बाकीचो खर्च कितें आसा हो हिशोब करुनूच तो मनीस 1 लाखाचो मोबायल घेवपाक वतलो ऑर गाडी ऑर कितें घर घेवपाक वतलो पण हे सरकारान कितें केलें लोकांक जे लोकांक डिक्लेर केल्ली हाऊस बिल्डींग अलाउन्स स्कीम जे लोकांक इन्स्टॉलमेंट चालू आसले बँकेन एब्रप्टली ती विड्रॉ केली निमित्त कोवीड कोवीड हे सगळ्या गजालींक निमित्त कोवीड सरकार फेल कोवीड आनी कितें जालें कोवीड पण हे विड्रॉ करून तुमी मेळयलें कितें अचीव कितें केलें लोकांचो इन्स्टॉलमेंट जो वतालो तो सडनली डबल जालो ताणें खंयच्यान भरपाचें एक तर ताका करप्शन करचें पडलें एक तर चोरी करची पडली हे बीजेपी करता तशें ना जाल्यार तो इन्स्टॉलमेंट ताणें खंयच्यान भरपाचो हें सरकारान लोकांक सांगू न्ही आतां सरकार सांगता मॅनिफेस्टोन आमी हाऊस बिल्डींग अलाउन्स इम्प्लिमेंट करता म्हणून तकलेन सुटल्या काय म्हणटा तुमी हांव तुमी विड्रॉ करता तुमचें लॉजीक काय ना आनी तुमी आतां इम्प्लिमेंट करता म्हणटा म्हणून हे फुटींग बीजेपीचेर लोकांनी विश्वास कित्याक दवरपाचो तांचे कसलेच मॅनिफेस्टोचेर लोकांनी विश्वास कित्याक दवरपाचो फाटलोच इम्प्लिमेंट करनासतना नवो मॅनिफेस्टो घेवन आयल्या ते आनी हाऊस बिल्डींग अलाउन्साच्या स्किमीचेर तांच्यांनी लोकांक अक्षरशा थोड्यांक जीव दिवपाच्या परिस्थितीचेर आनी हाजेर हाडून दवरल्या कित्याक इतले लोकांचे बजट हालोवन उडयला थोडे लोक रडटा थोड्यांक आपले भांगर विकचें पडलें थोड्यांक आनी कितें मॉर्गेज करचें पडलें हालत करून दवरली लोकांची इनसेन्सिटीव सरकार कितले पयशे वाटयले कितले शेकड्यांनी कोटी वाटयले पण तुमकां हेच पयशे करप्शन करून वेगळ्यावेगळ्या गजालींचेर खावपाक चलता हेच पयशे तुमकां कोट्यांनी रुपयाची एडवर्टायझी घालपाक चलता कितें गरज आसली हे पयशांची एडवर्टायझीची DDSSY जी स्कीम आसा ती स्कीम म्हाका दिसता सगळ्यांक कॉमन गोंयकारांक कॉमन आसली इतलो तेप आमच्या मॅनिफेस्टोनी आमी सांगला की कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ स्कीम वील बी फॉर ऑल द गोवन्स आतां तो चॉयस आसलो गव्हर्नमेंट एम्प्लॉईजाचो बाबा आपल्याक मेडिक्लेम जाय काय आपल्याक DDSSY जाय ती विड्रॉ करून घेतल्या तांची म्हणल्यार गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणल्यार कोण गोरवां तुमची तुमी जाय तें तांचे कडल्यान करून घेवपाचें ती स्कीम जर ताका बेनिफीट घेवपाक मेळना DDSSYचो ताका जो गव्हर्नमेंटाची मेडिक्लेम आसा ही ताका फक्त बेनिफीट मेळटा गव्हर्नमेंट हॉस्पिटलाचो कोणाक सपोज प्रायवेटान वचून गव्हर्नमेंट एम्प्लॉईजाक जर ट्रिटमेंट घेवपाक जाय जाल्यार ताका ती स्किमीचो बेनिफीट मेळना कितें लॉजीक हें सरकाराचें ती बी तांच्यांनी एब्रप्टली विड्रॉ केली DDSSY जी गव्हर्नमेंट एम्प्लॉईजांक अवेलेबल आसली आमचो मॅनिफेस्टोन आमी क्लियर आसा की जी कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरंस आसतलें तें कॉमन आसतलें गोंयकार आमी स्पेशली फॉर गोवन्स म्हणल्यार वी वील नॉट डिफरंशिएट एज फार एज दॅट हेल्थ इन्शुरंस इज कन्सर्न आनी हे 2-3 मेजर मुद्दे आनी अशे कितलेशेच आसा हाल करून दवरल्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईजाचे म्हाका हें सांगन स्पेशली दिसलें गव्हर्नमेंट एम्प्लॉईजाचो मुद्दो कित्याक आय एम अ सन ऑफ अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई माय फादर इज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई आय डजंट कम फ्रॉम अ पॉलिटिकल फॅमिली आय कॅन अंडरस्टँड एन्ड आय कॅन फील दे आर पेन वॉट दे आर गोईंग थ्रू जो त्रास आजचो सरकारी कर्मचारी काडटा तो समजपाची गरज आसा हे सरकारान काँग्रेस पक्षान सदांच गव्हर्नमेंट एम्प्लॉईजांक दिला तुमी पळया हिस्ट्री काडून पळया फाटली पे कमिशनाची काडून पळया जिदें बेनिफीट दिल्या ती काँग्रेस सरकारान दिला बीजेपीन जर कितें केलां जाल्यार जें कितें आमी बरें गव्हर्नमेंट एम्प्लॉईजांक दिल्लें ऑर पुलिसांक दिलें तें काडून घेतलां तांचे कडल्यान विड्रॉ केला ते पयशे खंय गेले ते कोणाक खबर ना ते पयशे कितें वापरले कोणाक खबर ना कित्याक बाकीचे भ्रश्टाचाराचेर तांचे इन डिटेल सेपरेट घेवया पयशे खंय गेले ते तुमकां सांगता हांव पण आज अपील करता गव्हर्नमेंट एम्प्लॉईजांक गोंयच्या की हे विनाशकारी सरकाराक भाजपाच्या घरा बसया ना जाल्यार
तुमचे येता ते काळान ते सॅलरी सुद्दां बंद करपाक आनी अर्दी करपाक फाटी फुडें पळोवचे ना नवी नवी निमतां सांगून. थँक्यू. एनी क्वेश्चन्स? कित्या बद्दल? ना म्हाका दिसता पळय दोन गजाली हांवें स्टार्टिंगूच सांगला. आय आर बीचे जे पुलीस आसा तांकां आमी आर्म्ड बटालियन ओर आय आर बी म्हणटा आनी नक्सलायट एरियेन आनी ते जाग्याचे डिफिकल्ट टेरेनान धाडटा पण तांकां आमी रिस्क अलावन्स दिता दिना. मागीर तांकां तुमी आय आर बी म्हणटा आनी ते थंय कित्याक धाडटा? तांकां तांचे प्रिस्क्रायब हातून तांकां रिस्क अलावन्सूय आसा. तांकां 1 रुपया दिना रिस्क अलावन्स. आमी एट द मोस्ट सपोज कर्नाटकान महाराष्ट्रान आमचे नेबरींग स्टेट्स इमर्जंसी आली मेजर आमचो रिजर्व फोर्स आनी आमचो आर्म्ड फोर्स आमी धाडूंक शकता. थंय रे कित्याक धाडूंक जाय उत्तर प्रदेश आनी झारखंड आनी छत्तीसगडाक आमचो फोर्स? त्या भायर सादी लॉजीक म्हणल्यार आमच्या गोंयान इलेक्शन आसा, भायलो फोर्स गोंयान हाडला आनी गोंयचो फोर्स आमच्या भुरग्यांक भायर धाडटा. हें तकलेन चलता काय धोपरान चलता तें म्हाका कळना. सरकार